देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय, थेट नावातच केला बदल. नागपूर येथील कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त करताना फडणवीस यांनी ही घोषणा केली. फडणवीस यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या, तसेच नावात बदल करणार असल्याची घोषणा देखील त्यांनी केली. यापुढे फडणवीसांच्या नावात आईचं नावही वडिलांच्या नावासोबत लागणार आहे. यापुढे माझं नाव देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस असं असेल, असं फडणवीस यांनी जाहीर केले. 10 मार्चला एकत्र येऊया, भास्कर जाधव यांचं कार्यकर्त्यांना भावनिक पत्र. शिवसेनेचा भगवा पुन्हा एकदा डोलाने फडकवायचा आहे. सहकारी मित्रांनो, महिला भगिनींनो, तर मग रविवार दिनांक 10 मार्च रोजी सकाळी 11 वाजता आपण सर्वांनी बांदल हायस्कूल चिपळूण येथे एकत्र येऊया, आपल्या मनातील बोलूया आणि प्रेमाचे 2 घास एकत्र खाऊया. फॉर्म भरणे माझा निर्णय नाही, हा समाजाचा निर्णय, जरांगे पाटील. माझ्या घरावर तुळशीपत्र आहेत, आता मराठी फॉर्म भरत आहेत, त्याची फजिती होणार आहे आणि टेन्शन येणार आहे. फॉर्म भरणे हा माझा निर्णय नाही, हा समाजाचा निर्णय आहे, असं वक्तव्य मनोज जरांगे यांनी केलं. सरकारने मर्यादा तोडल्या तर करेक्ट कार्यक्रम करणार जरांगे पाटील. फडणवीस यांच्या ऐकून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमचा करेक्ट कार्यक्रम करा असे म्हणतात, पण सरकारने मर्यादा तोडल्या तर मराठा समाजच त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार, असा इशारा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आज दिला. ईडीचा तपास बेकायदेशीर आणि राजकीय सुडापोटी, रोहित पवार यांचा दावा. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांना सक्तवसुली संचालनालयाने मोठा झटका दिला आहे. ईडीने रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो या कंपनीने खरेदी केलेल्या साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई केली आहे. तथापि ईडीने बारामती ॲग्रो विरुद्ध केलेला तपास बेकायदेशीर आहे, असा दावा आमदार रोहित पवार यांनी केला आहे. महाराष्ट्राने फक्त रामराम म्हणत घंटा वाजवायची का, उद्धव ठाकरेंचा सवाल. महाराष्ट्राच्या हक्काचे 2 उद्योग गुजरातला नेले, यातला 1 उद्योग महाराष्ट्रात दिला असता तर काही फरक पडला असता का? 80,000 ते 1,00,000 नोकऱ्या या उद्योगातून मिळणार आहेत. महाराष्ट्राने फक्त रामराम करत घंटा वाजवायची का? आमचं हिंदुत्व हे हृदयात राम आणि हाताला काम देणारं हिंदुत्व आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. मोदी शहांना फोडाफोडीची किंमत चुकवावी लागेल, संजय राऊत यांचा इशारा. नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना राजकीय पक्ष फोडाफोडीची किंमत चुकवावी लागेल, असा इशारा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला. गडकरींची चिंता तुम्ही करू नका, देवेंद्र फडणवीस. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी भाजपचे मोठे नेते आहेत. जेव्हा महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर होईल तेव्हा त्यांचे नाव पहिल्या यादीत असेल, असे सांगून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना गडकरींची चिंता करण्याची गरज नाही, असा टोला लगावला. मिशनवरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.